नमस्कार, मी रचना विवेक चव्हाण. माझं एम ए बी एड इंग्लिश आहे आणि मी 14 वर्षापासून टीचिंग प्रोफेशनमध्ये आहे. माझे स्वतःचे कोचिंग क्लास आहे आणि आत्ता तेच वर्क करत करत मला एक नव्याने 6-7 वर्षांपासून माझी मैत्रीण छाया हिचे मी व्हिडिओज बघत होती आणि कुठेतरी वाटत होतं की आपणही असं एक विद्यार्थ्यांसाठी एक वेगळं काहीतरी द्यावं विद्यार्थ्यांना, पण योग येत नव्हता. आणि मागच्या वर्षी माझ्या मुलीचं मी समर वेकेशनमध्ये छायाने 1 दिवसाचं तिचं वर्कशॉप घेतलं, तेही फ्रीमध्ये, की ये तू, तिला एकदा पाठव, त्याचा नक्कीच तिला फायदा होईल. अगोदर मलाही असं वाटलं की काय असं थोडी एवढ्यात काय असं मुलं एका दिवसाच्या वर्कशॉपमध्ये डोळ्याला पट्टी बांधून थोडी काय ओळखू शकतात, कारण ह्या गोष्टी आपण फक्त पिक्चर्समध्ये किंवा आपल्या ज्या पौराणिक कथा आहेत त्यांच्यामध्ये आपण ह्या गोष्टी ऐकलेल्या होत्या. पण प्रत्यक्षात जेव्हा मी तिला पाठवले की जर जाऊ दे, एक दिवस तू घरी न थांबता एक दिवस जाऊ नये सुट्टीमध्ये, तर तिने ते वर्कशॉप केलं आणि घरी आल्यावर खरंच म्हणजे इतकं मला आश्चर्य वाटलं की तिने डोळ्याला खरंच मी ती पट्टी बांधून तो एक ट्राय घेतला, एक उत्सुकता म्हणून की खरंच असं होऊ शकतं का. तर तिने त्या नोट्स वरचे नंबर्स, नोट्सचे कलर्स आणि आणखी मी एक तिला रिडिंग करायला एक नंबर्स दिलेला होता वेगळाच असा टेक्स्टबुक मधला, तोही तिने बरोबर ओळखला. तेव्हापासून माझी क्युरियोसिटी आणखी जास्त वाढली. पण तो शेवटचा दिवस होता माझा त्या सुट्टीमधला. मग मी ठरवलं ते की नेक्स्ट इयर जेव्हा आपण येणार समर वेकेशन मध्ये, तिचा तर मी पूर्ण कोर्स करून घेतलाच, पण मला स्वतःला सुद्धा आता तो करावासा वाटला. आणि का मी शहापूरमध्ये विद्यार्थ्यांना हा कोर्स माहितीच नाहीये, आणि खरोखर सगळ्या ठिकाणी मुलं विद्यार्थी खरंच म्हणजे चांगलेच आपल्याला रिस्पॉन्स देतात. टॅलेंट सगळीकडे आहे, फक्त विद्यार्थ्यांना कितपत आपल्याला द्यायचं आहे आणि कशा पद्धतीने आपण ते देऊ शकतो. तर मला तेच की शहापूरच्या विद्यार्थ्यांना नक्कीच याचा लाभ मिळून द्यायचा आहे. पण प्रत्येक वेळेस छाया पाटील मॅडम तिथे येऊ नाही शकणार, म्हणून त्यांच्या मार्गे त्यांचं जे ज्ञान आहे की जे आजपर्यंत मलाही नव्हतं माहिती, ते ज्ञान मला त्यांनी ते दिलं आणि ते मी आता ते मी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. खरंच म्हणजे आज मला अहो काहो करायला असं वाटतंय तिला, कारण खरंच त्या लेवलला छाया जाऊन पोहोचली आहे. आणि आता 4-5 दिवसाच्या आमच्या आपण म्हणूया की संवादामध्ये मला तिच्याकडून एक वेगळीच पर्सनॅलिटी जाणवली, की जे आपण म्हणतो ना की आध्यात्मिकचे जे काही लोक असतात त्यांचे जे अनुभव ते सांगत असतात आपल्याला. आपण लहानपणापासून कीर्तन ऐकत असतो किंवा मोटिवेशनल काही लोकांचे आपण स्पीच ऐकतो, तर ते जे स्पीच आहेत, ते जे लोक जे सांगतात, तर ती माझी कलीग किंवा एक माझी चांगली मैत्रीण मला ती गोष्ट सांगते, याचं मला फार आश्चर्य पण वाटलं आणि कौतुकही वाटलं की एवढ्या कमी वयामध्ये तिने हे ज्ञान आत्मसात केलं. आणि मी तर देवाचे धन्यवाद मानते की खरोखर म्हणजे तिने ते ज्ञान मिळवलं म्हणून खरोखर अभिनंदन तुझं, तुझ्यामुळे ते आमच्यापर्यंत पोहोचतंय आता. तर ह्या सगळ्यांपर्यंत मला असं वाटतं की याचा लाभ पालकांनी त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सुद्धा घ्यावा. आणि नुसते पालक विद्यार्थी न म्हणता मी म्हणेल की प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींनी जर याचा फायदा करून घेतला ना, तर आपले जे शारीरिक म्हणूया मानसिक, शारीरिकपेक्षा मानसिक आजार जे असतात की जे नकळतपणे आपल्याला वाटतं की तो मानसिक आजार नाहीये पण चिंता करणं, तर ह्या गोष्टी सुद्धा ह्या मिडब्रेनने कमी होतील. तर या त्यांनी मला जे नुसतं ज्ञान दिलं नाहीये कोर्स मार्फत, तर कशा आपण विद्यार्थ्यांना ते वरवर न देता ऑनेस्टली सगळं द्यायचं आहे, जे मिळालं आहे ते पुरेपूर समोरचा व्यक्ती समाधान होईपर्यंत त्याच्यापर्यंत ते ज्ञान आपल्याला पोहोचवायचं आहे. हा एक मी चांगला गुण, एक चांगला फॅसेट म्हणूया आपण ही छाया मॅडमचा आहे, की जेही द्यायचंय ते खरोखर चांगलं द्यायचंय विद्यार्थ्यांना. आणि अशीच आमची एक एक कोर्स त्यापुढे करत राहतील, त्यांचा फॉलोअर म्हणून मी आता एक एक कोर्स करत राहणार आहे. तर खरोखर खूप धन्यवाद छाया की इतका छान कोर्स तू मला इनडायरेक्टली आणि डायरेक्टली मुलीमार्फत माझ्यापर्यंत तो खरंच पोहोचला,
आणि याचा उपयोग मी खरोखर करून घेणार आहे विद्यार्थ्यांसाठी आणि ते पण विथ इथिक्स. थँक्स अ लॉट ऍप्रिसिएट केल्याबद्दल. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे मी एकच लास्ट सेंटेन्स बोलेल आणि ते म्हणजे मी फक्त टूल आहे, मी फक्त माध्यम म्हणून ट्रेनिंग दिली किंवा फ्रँचायसी दिली, बाकी ते तुमच्या कर्मात होतं. थँक्स अ लॉट. कर्मात असेल पण तरी सुद्धा ते समोरच्याला देणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि फक्त मला तेवढ्या मिडब्रेन कोर्स पुरताच यांनी ज्ञान दिलं नाहीये, तर त्या म्हणजे इतर जे त्यांनी कोर्सेस केले आहेत त्याचा याच्याशी रिलेटेड होणारे जे काही बेनिफिट्स आहेत किंवा जे जे काही आहेत गोष्टी सांगितलेल्या त्या सगळ्या खरोखर माझ्यापर्यंत तू पोहोचवल्या. म्हणजे असं नाही की मी हाच कोर्स सिलेक्ट केला म्हणून याचंच मला ज्ञान दिलं असं नाहीये. मला कॉस्मिकची माहिती दिली, मला न्यूमरोलॉजीचं पण मला तोही फायदा मला फ्री मध्ये करून देणार आहे. अशा सगळ्याच गोष्टींचं थोडं थोडं प्रत्येक याचं ज्ञान मला त्यांनी दिलंय बोलता बोलता संवाद साधत असताना ह्या गोष्टी माझ्यापर्यंत आल्या, तर खरोखर धन्यवाद. म्हणजे फक्त एखाद्या कोर्स पुरत्या सीमित न राहता अनेक गोष्टी मला या 4 दिवसांमध्येच कळाल्या आहेत. नॉलेज इज नॉट ओनली इन्फॉर्मेशन, इट इज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अवर लाईफ अँड अदर्स लाईफ. हे माझं मिशन आहे. थँक्यू. थँक्यू.